Hi friends, today we will be discuss on the topic redox reaction. आज अपन redox reaction हा जो काही टॉपिक आहे बेसिक टॉपिक डिस्कस करणार आहोत. तर स्टुडंट फर्स्ट redox reaction मध्ये What is the redox reaction? Redox reaction आपण कशाला म्हणतो? सपोज क्वेश्चन एक्झामला तुम्हाला विचारला नीटला किंवा सीटीला विच ऑफ द फॉलोइंग इज द रेडॉक्स रिॲक्शन, रेडॉक्स रिॲक्शन कोणती आहे ते ओळखा. तर तुम्ही कसं आयडेंटिफाय करणार रेडॉक्स रिॲक्शन कशाला म्हणायचं? तर फर्स्ट आपण डेफिनेशन बघू, व्हॉट इज रेडॉक्स रिॲक्शन. बघा, द सबस्टन्स substance undergo oxidation and reduction takes place. Simultaneously in chemical reaction is called या रिएक्शन आपण काय म्हणणार, रेडॉक्स रिएक्शन. ठीक आहे, रेडॉक्स रिएक्शन क्लियर. आता विच आर द टाइप्स ऑफ रेडॉक्स रिएक्शन, रेडॉक्स रिएक्शनचे कोणकोणते टाइप्स आहेत, दॅट विल बी डिस्कस. टाइप्स ऑफ redox reaction, that is RR. The first redox reaction, that is called number 1 combination redox reaction. What is combination redox reaction? General example of what combination redox reaction example. Suppose one A substrate react with reagent. Suppose this is called substrate, this is called reagent. Substrate is react with reagent, then it goes AB, that is the product. In general reaction with them, तर या रिएक्शनला आपण म्हणतो कॉम्बिनेशन रेडॉक्स रिएक्शन. काय डेफिनेशन करता येईल बघा, ऑल टाइप्स ऑफ रिएक्टंट कंबाइन्स टुगेदर अँड टू फॉर्म ओनली वन प्रोडक्ट. म्हणजेच काय, formation of only one product, formation of only one product is called, या रिएक्शन ला आपण काय म्हणणार, combination redox reaction. Complete? Okay, clear? Then second, decomposition redox reaction. What is decomposition redox reaction? बघा, जनरल एक्झाम्पल वरून तुमच्या लक्षात येईल, जसं लक्षात आलं कॉम्बिनेशन वरत. बघा, डिकम्पोजिशन, सपोज ए अँड बी, दॅट इज द रिॲक्टंट, ज्याला सबस्ट्रेट म्हणा किंवा रिॲक्टंट, इज डिकम्पोज अँड फॉर्मेशन ऑफ टू ऑर मोर प्रोडक्ट, दॅट इज किती टाईपचे प्रोडक्ट्स मिळाले, टू टाईपचे. बघा, म्हणजे काय, द ओनली वन रिएक्टंट, ओनली वन रिएक्टंट डिकम्पोज टू फॉर्मेशन ऑफ more than one product is called, such type of reaction called decomposition redox reaction. काय जर एक्झाम्पल वरना करणार,
एक रिएक्टेंट घेतला त्याला डिकंपोज, डिकंपोज म्हणजे काय, हीट ओनली वन रिएक्टेंट डिकंपोज, असा रिएक्टेंट एक सबस्टन्स घेणार त्याला तुम्ही हीट देणार आणि मग त्यांच्यापासून एकापेक्षा जास्त प्रोडक्ट फॉर्म करणार. रिएक्टेंट मात्र काय पाहिजे, ओनली वन पाहिजे, ओनली वन रिएक्टेंट कन्व्हर्टेड इन टू मोर दॅन वन प्रोडक्ट, दॅट रिएक्शन इज कॉल्ड, अशा रिएक्शन आपण म्हणतो डिकंपोजिशन रेडॉक्स रिएक्शन. नेक्स्ट थर्ड नंबर कॉम्बिनेशन लक्षात आलं, डिकंपोजिशन लक्षात आलं, थर्ड नंबर दॅट इज कॉल्ड डिस्प्लेसमेंट, डिस्प्लेसमेंट रेडॉक्स रिएक्शन. व्हॉट इज डिस्प्लेसमेंट रेडॉक्स रिएक्शन, सपोज सबस्ट्रेट ए रिएक्ट विथ रिएजंट ए बी, किंवा सपोज सबस्ट्रेट ए घेतला, रिएजंट आपण घेतला बी सी, सबस्ट्रेट ए दॅट इज द रिएक्ट विथ बी सी रिएजंट, रिएक्ट विथ बी सी रिएजंट, देन आता काय होतं बघा, द आयटम ऑर आयन्स ऑफ रिएजंट रिप्लेस्ड बाय सबस्ट्रेट, म्हणजे काय, रिएजंट मधला एखादा आयटम किंवा एखादा आयन डिस्प्लेस्ड करणार आपण कशाना, सबस्ट्रेट ना. काय प्रोडक्ट होईल बघा, दॅट इज ए सी प्लस बी, म्हणजे काय रिएजंट मधला बी आयटम असेल किंवा आयन असेल तो आपण डिस्प्लेस केला, काढून टाकला, डिस्प्लेस करणे काढून टाकला कशावर, ए ना, सच टाईप ऑफ रिएक्शन इज कॉल्ड डिस्प्लेसमेंट रेडॉक्स रिएक्शन. बघता येतात ठीक. मग आणखी एक्झाम्पल, जे जनरल एक्झाम्पल जर आपण घेतलं तर काय एक्झाम्पल आपण घेऊ शकतो, सपोज आपण झिंक घेतला, झिंक रिएक्ट विथ बी सी, रिएजंट आपण सपोज काय घेतला एस सी एल, देन आता आपण काय करू, याची रिएक्शन केली आपण सपोज, आपण आता काय करू शकतो रिएक्शन बॅलेन्स करण्यासाठी, झिंक इज रिएक्ट विथ हायड्रोक्लोरिक ऍसिड, देन मग काय मिळणार, सॉल्ट मिळणार, मेटल रिएक्ट विथ ऍसिड टू फॉर्म सॉल्ट अँड रिलीज, काय रिलीज होईल, हायड्रोजन गॅस. काय केलं आपण, हायड्रोक्लोरिक ऍसिड म्हणून हायड्रोजन डिस्प्लेस्ड केला बाय कशानं, मेटल ना, झिंक ना, सच टाईप ऑफ रिएक्शन इज कॉल्ड, या रिएक्शनला आपण म्हणणार डिस्प्लेसमेंट रेडॉक्स रिएक्शन. ठीक आहे, नेक्स्ट फोर्थ नंबर रिएक्शन, लास्ट इयरचा विचार करते, नीटला नेहमी विचारतात त्या एक्झामला, नीट 2019 विचार करते एक्झाम. व्हॉट इज फोर्थ नंबर, ही विचारते एक्झामला तुम्हाला, डिस डिस्प्रोपोर्शनेशन, डिस्प्रोपोर्शनेशन रेडॉक्स रिएक्शन, डिस्प्रोपोर्शनेशन रेडॉक्स रिएक्शन. व्हॉट इज डिस्प्रोपोर्शनेशन रेडॉक्स रिएक्शन बघा, सपोज ए टू बी टू हा तुमचा सबस्ट्रेट आहे, ए टू बी टू सबस्ट्रेट आहे, दिस सपोज याला आपण या ए टू बी टू ला मल्टिप्लाय केलं पूर्ण, दिस ए टू बी टू रिएक्ट विथ बी, बी सोबत आपण रिएक्ट केलं टू फॉर्म, यापासून काय मिळालं आपल्याला, सपोज ए टू बी, सपोज याला टू मल्टिप्लाय केलं आपण, ए टू बी, ए टू बी प्लस टू बी है, टू बी दी बैलेंस फोर, टू इंटू टू फोर, टू इंटू टू फोर, राइट, डिस्प्रोपोर्शनेशन रेडॉक्स रिएक्शन कसं ओळखणार, समज हा रिएजंट बघा, सेम आयटम ऑर आयन विच आर प्रेझेंटिंग प्रोडक्ट एज वेल एज बाय प्रोडक्ट, डायरेक्ट ओकेच असत, सबस्ट्रेट मधला किंवा रिएजंट मधला सेम आयटम हा जर तुम्हाला प्रोडक्ट मध्येही मिळाला
प्लस तुम्हाला तो बाय प्रोडक्ट मध्ये ही मिळाला, त्यावेळेस आपण त्या रिएक्शन म्हणतो डिस्प्रोपोर्शनेशन रेडॉक्स रिएक्शन. एक्झाम्पल, एक एक्झाम्पल बघू आपण. सपोज फॉस्फरस रिएक्ट विथ NaOH इन प्रेझेन्स ऑफ H2, देन इट गिव्स फॉस्फीन प्लस NaH2PO2. बघा फॉस्फरस आहे तो प्रोडक्ट मध्ये सुद्धा आहे आणि बाय प्रोडक्ट मध्ये सुद्धा आहे. आता कसं ओळखणार बघा, सपोज फॉस्फरस हा फॉस्फरस आहे, ऑक्सिडेशन स्टेट काउंट केली तर 0, हा फॉस्फरस आहे, ऑक्सिडेशन स्टेट काउंट केली तर -3, हा फॉस्फरस आहे, ऑक्सिडेशन स्टेट काउंट करायची आपल्याला -4. आपण कसं ऑक्सिडेशन कसं कॅल्क्युलेट करायचं याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये बघतायत आपण बघायचं, ठीक आहे. -4 हायड्रोजन +2 सोडियम +1 +2 +1 +3 +3 आणि -4 -1 तो पलीकडे गेला +1. हे कसं काय काढलं ते आपल्याला याच्यानंतर पाहणार आहोत कॅल्क्युलेट ऑक्सिडेशन, ठीक आहे. बघा सेम सबस्टन्स सेम एलिमेंट सेम मॉलिक्यूल फॉस्फरस मॉलिक्यूल ऑक्सिडेशन स्टेट 0 ऑक्सिडेशन स्टेट -3 दॅट मीन्स ऑक्सिडेशन स्टेट decrease, oxidation state decrease, called या रिएक्शन म्हणून आपण रिडक्शन. तोच फॉस्फरस 0 आहे, ऑक्सिडेशन स्टेट इन्क्रीज आहे, ऑक्सिडेशन स्टेट इन्क्रीज, तोच फॉस्फरस ऑक्सिडेशन स्टेट इन्क्रीज, काय झालं ऑक्सिडेशन, या रिएक्शन म्हणून ऑक्सिडेशन. आता बघा सेम सबस्टन्स इज अंडर गो रिडक्शन और ऑक्सिडेशन, सच टाइप ऑफ रिएक्शन इज कॉल्ड डिस्प्रोपोर्शनेशन रिडॉक्स रिएक्शन. जर तुम्हाला डिस्प्रोपोर्शनेशन रिडॉक्स रिएक्शन ओळखा असं जर म्हटलं, आयडेंटिफाय करा असं म्हटलं, काय करणार, सेम इलिमेंट प्रेझेंट इन मोर दॅन वन प्रोडक्ट, पण तिथं काय आहे वन टाइम its oxidation state decreases, that means reduction. Another time its oxidation state increases, that means oxidation. Right? म्हणजे कोणाचं झालं ऑक्सिडेशन आणि रिडक्शन, फॉस्फरस सेम सबस्टन्स अंडरगो ऑक्सिडेशन अँड रिडक्शन, सच टाइप ऑफ रिएक्शन आर कॉल्ड डिस्प्रोपोर्शनेशन रिडॉक्स रिएक्शन. तर अशा टाईपच्या टोटल आपल्या किती रिएक्शन झाल्या, 1, 2, 3 आणि 4, चार टाईप रिॲक्शन. दोन टाईपचे एक्झाम्पल मी दिले नाही कारण ह्या जनरली सिम्पल एक्झाम्पल तुम्हाला येतात, कॉम्बिनेशन डिकम्पोजिशन डिस्प्लेसमेंट डिस्प्रोपोर्शनेशन रिडॉक्स रिएक्शन. दिस इज कॉल्ड, यांना म्हणणार आपण टाईप्स ऑफ रेडॉक्स रिॲक्शन, रेडॉक्स रिॲक्शनचे टाईप किती, चार टाईप्स, ठीक आहे. नेक्स्ट आता आपल्याला डेफिनेशनचा मिनिंग बोलायचा आहे. या डेफिनेशन मध्ये आपण काय सांगितलं की द सबस्टन्स किंवा केमिकल रिएक्शन अंडरगो ऑक्सिडेशन अँड रिडक्शन टेक्स प्लेस सायमल्टेनियसली. इथं सबस्टन्स म्हणू शकता किंवा द केमिकल रिएक्शन इन विच, अशी डेफिनेशन देऊ शकता. इथं सबस्टन्स म्हणण्याऐवजी तुम्ही असे असेही देऊ शकता, काय म्हणू शकता, द केमिकल रिएक्शन. म्हणजे तुम्हाला केमिकल रिएक्शनचे डेफिनेशन द्यायचे असेल आणि पर्टिक्युलर एका की रिएक्शनचे डेफिनेशन द्यायचे असेल तर the chemical reaction in which, the chemical reaction in which oxidation and reduction takes place simultaneously, बरोबर. आणि ह्या केमिकल रिएक्शन ऐवजी मग तुम्ही म्हणणार डायरेक्ट इज कॉल्ड रिडॉक्स रिएक्शन. वेगवेगळ्या बुक मध्ये वेगवेगळ्या डेफिनेशन दिल्या, लँग्वेज फक्त चेंज आहे, ठीक आहे. दॅट इज कॉल्ड रिडॉक्स रिएक्शन. बघा देत आता आपल्याला पाहिजे ऑक्सिडेशन अँड रिडक्शन म्हणजे काय, ऑक्सिडेशन कशाला म्हणतात, रिडक्शन कशाला म्हणणार, ह्या गोष्टी 2 सेकंदांमध्ये त्याचं तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता अभ्यासासाठी, ठीक आहे. नंतर आपण सुरू करणार आहोत ऑक्सिडेशन आणि रिडक्शन.
ठीक है दादा। पैसा पहला व्हाट इज ऑक्सीडेशन, व्हाट इज रिडक्शन। ऑक्सीडेशन के शाला मतलब रिडक्शन शाला, इट्स अ मिनिमम पांच डेफिनेशन आहे, पण काय महत्त्वाचे डेफिनेशन आपण फक्त डिस्कस करणार आहोत। कितने रिएक्शन तुम्हाला तर डेफिनेशन तुम्हाला रेडॉक्स रिएक्शन काय करता है आइडेंटिफाई करता है। तो फर्स्ट डेफिनेशन बघा, सर्वांना माहित आहे द एडिशन ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड ऑक्सिडेशन ऑक्सिजन। ठीक है, रिडक्शन मध्ये द एडिशन ऑफ हाइड्रोजन इज कॉल्ड रिडक्शन। फर्स्ट जनरल डेफिनेशन है, एडिशन ऑफ ऑक्सीजन इज कॉल्ड ऑक्सीडेशन रिडक्शन। ठीक है, नेक्स्ट सर्वात महत्वाचे द इंक्रीज increase oxidation state, increase oxidation state is called oxidation। उलट increase आहे तर काय करणार तुम्ही, decrease oxidation state इज कॉल्ड रिडक्शन, इंक्रीज डिक्रीज असा आहे। या डेफिनेशन मधून आपण रिडक्शन रिएक्शन आयडेंटिफाई करू शकतो। आपण थर्ड नंबर डेफिनेशन एडिशन ऑफ ऑक्सिजन, ऑक्सिडेशन म्हणजे लॉस ऑफ हायड्रोजन, उलट कर द लॉस ऑफ हायड्रोजन। It's called oxidation. इकडे the loss of oxygen is called reduction. बघा, हायड्रोजन लॉस झाला ऑक्सिडेशन, ऑक्सिजन लॉस झाला रिडक्शन। सच टाइप ऑफ रिएक्शन, दोन रिएक्शनचे टाइप आहे। आणखी चार पाच, एडिशन ऑफ मेटल, लॉस ऑफ मेटल, एडिशन ऑफ नॉन मेटल, लॉस ऑफ नॉन मेटल, एवढे रिएक्शन करण्यापेक्षा फक्त एवढी जर डेफिनेशन, ही एक डेफिनेशन जरी लक्षात आली तुम्ही ऑक्सिडेशन आणि रिडक्शन आयडेंटिफाय करू शकता। फर्स्ट आता सपोज एखादी केमिकल रिएक्शन आपण घेतली, सेम एखादी केमिकल रिएक्शन आपण घेतली, फॉर एक्झाम्पल आपण केमिकल रिएक्शन घेतली ॲल्युमिनियम रिएक्ट विथ झिंक, झिंक प्लस टू यासोबत आपण रिएक्शन केलं, ॲल्युमिनियम रिएक्ट विथ झिंक प्लस टू, देन इनक्लोज यापासून आपल्याला मिळालं सपोज ॲल्युमिनियम प्लस थ्री अँड झिंक। आता बघा ही रिॲक्शन रेडॉक्स आहे का नाही ते आपल्याला आयडेंटिफाय करायचं। बघा आता काय करायचं आहे, ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट। यावेळेस एलिमेंट आहे, एलिमेंट न्यूट्रल फॉर्म मध्ये, या फॉर्मला आपण काय म्हणतो न्यूट्रल फॉर्म। ज्यावेळेस एलिमेंटचा पॉवर झिरो असेल, पॉवर नसेल, तर त्यावेळेस म्हणणार चार्ज नाही काहीच, म्हणजे कोणता न्यूट्रल। आणि ज्यावेळेस न्यूट्रल फॉर्म मध्ये एखादा एलिमेंट असेल तर त्यावेळेस त्याची ऑक्सिडेशन स्टेट किती, झिरो। न्यूट्रल फॉर्म मध्ये जर असेल तर तुम्ही वाटत असेल न्यूट्रल एलिमेंट किंवा आयटम ऑक्सिडेशन स्टेट किती असणार, झिरो कन्सिडर करणे। ठीक आहे, ओके। आता इथे चार्ज आहे, चार्ज किती बघा, प्लस टू, प्लस टू चार्ज, या ठिकाणी चार्ज बघा, प्लस
plus 3 yet we can charge puna 0 atha atha lakshya to bas apne na cancel kare atha theek hai neutral oxidation state 0 aluminium ka check kar bola aluminium ka oxidation state reaction state la 0 hai product state la kitni hai plus 3 theek hai zinc ki oxidation state bola रिएक्टेंट सेट का कितनी है प्लस टू प्रोडक्ट सेट का कितनी है जीरो बगैर एल्युमिनियम जीरो चा काय झाला प्लस थ्री म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट काय झाली इंक्रीज इंक्रीज ऑक्सिडेशन स्टेट ओएस ओएस म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट इंक्रीज ऑक्सिडेशन स्टेट इंक्रीज ऑक्सिडेशन स्टेट कॉल ऑक्सिडेशन काय म्हणतो ना ऑक्सिडेशन ओके जिंक पा प्लस टू है प्लस टू ची ऑक्सिडेशन स्टेट किती झाली जीरो प्लस टू टू जीरो बघा प्लस टू टू जीरो प्लस टू टू जीरो ऑक्सिडेशन स्टेट डिक्रीज डिक्रीज ऑक्सिडेशन स्टेट इज कॉल्ड ऑक्सिडेशन स्टेट जर डिक्रीज झाली तर त्यावेळेस आपण त्या रिएक्शनला कोणती रिएक्शन म्हणतो रिडक्शन such type of reaction is called reduction ata baka hi ek chemical reaction hai complete ya chemical reaction madhe oxidation ani reduction simultaneously hota simultaneously mhanje anukrame oxidation zalo compulsory kay honar 100% reduction asha reaction la apan kontya reaction mhanto redox reaction mhanto tar asha paddhatine tumhala redox reaction kay karayche ahe identify karayche ahe ठीक है कळालं नेक्स्ट ठीक है सर आता आपल्याला कळालं ऑक्सिडेशन रिडक्शन आयडेंटिफाय करणं किंवा ऑक्सिडेशन आणि रिडक्शन साइमल्टेनियस झालं तर त्याला म्हणतो आपण रेडॉक्स रिएक्शन ओके पण आता ऑक्सिडेशन आणि रिडक्शन जर आयडेंटिफाय करायचं असेल त्यासाठी काही मेथड्स आहेत बघूया आपण त्या मेथड काय बघा तर क्वेश्चन नेक्स्ट असणार इंपॉर्टेंट आहे हा कारण हे कंप्लीट आल्याशिवाय तुम्हाला ऑक्सिडेशन आणि रिडक्शन कसा होणार आहे ते कळणार ठीक आहे तर बघूया आपण टू आयडेंटिफाय